नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणखीन एक आनंदाची बातमी आलेली आहे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक सहा धुळे याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो चतुर्थ श्रेणी कर्मचारी सरसेवा भरती आलेल्या आहे ओके म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो एस आर पी एफ धुळेची जी काय भरती प्रक्रिया होती ती आली नव्हती ते आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो ओके भोजनसेवक आणि सफाईगारला अर्ज आलेले आहेत भोजनसेवक म्हणजे स्वयंपाकी सतरा पद आहेत ओके विद्यार्थी मित्रांनो एकोण सतरा पद आहेत तर तुम्ही तर बघू शकता त्याच्यामध्ये अनुसूचित जातीची दोन पदं आहेत अनुसूचित जमातीची चार आहेत विजा अच एक आहे भज कच एक आहे भज च एक आहे आणि इतर मागास प्रव तीन आहेत ई ची दोन आहेत आणि खुला प्रवर्ग विद्यार्थी मित्रांनो तीन आहेत अशा टोटल सतरा पदांसाठी वॅकन्सी आलेल्या आहेत भो बो, भोजनसेवकसाठी फक्त पाच पदार्थ बनवून दाखवायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो पंचेचाळीस मिनिटामध्ये एवढंच आहे लेखी वगैरे काही नाही आहे ओके इथं सगळा तक्ता तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जे काय सफाईगार आहे दोन पदं आहेत फक्त सफाई करून दाखवायची आहे ओला कचरा सुका कचरा ओके दहा बाय दहाची रूम साफ करून फक्त दाखवायचा आहे परीक्षा नसणार आहे सरकारी नोकरी मिळणार आहे तुम्हाला ओके दोन जागा आहेत ओके ओपन चार्ज त्या दोन जागा आहेत याच्यामध्ये दिले त्या पगार विद्यार्थी मित्रांनो भोजनसेवक सफाईगारसाठी पंधरा हजार स्टार्टिंग असणार आहे सत्ता हजार सहाशेपर्यंत तुम्हाला पगार होणार आहे विद्यार्थी मित्रांनो पात्रता फक्त सातवी पास आहे दहावी चालू शकतं बारावी चालू शकतं क किमान तुमची सातवी असली पाहिजे ओके पुढं बघू शकता अर्ज कधी सादर करायचा सा आहे पंधरा तीन दोन हजार बावीसपासून विद्यार्थी मित्रांनो चार चार दोन हजार बावीसपर्यंत वेळ दिलेला आहे वेबसाईटसुद्धा दिलेली आहे यांनी काय अडचण असेल तर वेबसाईटला तुम्ही संप जाऊन माहिती घेऊ शकता त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आहे आता हिने सांगितले जे काय आवेदन अर्ज आहे विद्यार्थी मित्रांनो अवध जे काय अर्ज आहे त्याच्याबरोबर तुम्हाला जी काय ओपनची फी तीनशे रुपये आहे आणि कास्ट जी विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी बघू शकता इथं दीडशे रुपये फी आहे ओके मग विद्यार्थी मित्रांनो जी काय फी कशी पाठवायची आहे तर तुम्हाला बँकेमध्ये जाऊन डिमांड ड्राफ्ट हां किंवा पोस्टामध्ये जाऊन पोस्टल ऑर्डर म्हणजे दोन्हीपैकी एक आपल्याला घ्यायचं आहे समादेशक राज्य राखीव पोलीस बट गट क्रमांक सहा धुळे यांच्या नावाने काढून ते तुमच्या फॉर्म फॉर्मसोबत जोडायचं आहे फॉर्म हा ऑफिसमध्ये आणून दिला तर चालतो किंवा टपालाद्वारे म्हणजे पोस्टांनासुद्धा पाठवला तरी चालू शकतो विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे महाराष्ट्रात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी पोस्टानं जरी पाठवला तरी काय टेन्शन नाही आहे ओके विद्यार्थी मित्रांनो आणि काय करायचं आहे याचं आता सगळ्यात महत्त्वाचं आहे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका आहे की बाबा मर्यादा किती आहे अठरा ते अडतीस वयापर्यंत चालू शकतं कास्ट कास्टमधली जी मुलं असतील त्रेचाळीस वयापर्यंत चालू शकतं सफाईगारची विद्यार्थी आहेत त्यांना पण सेमच आहे विद्यार्थी म्हणजे अठरा ते अडतीस आणि त्रेचाळीस मागासवर्गीयांसाठी विद्यार्थी मित्रांनो भोजनसेवक आणि सफाईगारची शंभर गुणांची व्यावसायिक व्यावसायिक चाचणी होणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला भोजनसेवकला पाच पदार्थ बनवून दाखवायचा दा आहे सफाईगारला तुम्हाला दहा बाय दहाच्या खोलीची जी सफाई करून दाखवायचं आहे ओला कचरा सुका कचरा वेगळा करून दाखवायचा जी कागदपत्रे आहेत तुमची विद्यार्थी मित्रांनो शाळा सोडल्याचं जी गुणपत्रकं आहेत शाळा सोडल्याचा दाखला ओके जातीचे प्रमाणपत्र आहे महाराष्ट्रातला जो काय रहिवासी दाखला म्हणजे डोमिसाईल आहे जात वेधचा प्रमाणपत्र असेल तर ते पाठवायचं आहे डब्ल्यू एस दाखला वगैरे वगैरे जे काय तुमचं जे काही नॉन क्रिमिनलर असेल विद्यार्थी मित्रांनो चालू वर्षाच ग्राह्य धरण्यात येईल सांगितले नॉन क्रिमिलर अनुसू अनुसूचित जाती ईडब्ल्यू एस खुला प्रवर्गासाठी लागत नाही आहे ई डब्ल्यू एस असेल तर ई डब्ल्यू एस किंवा शासकीय शासकीयमध्ये नोकरीत असेल तर त्यांना विद्यार्थी मित्रांनो ना हरकत प्रमाणपत्र द्यायचं आहे कागदपत्र पडताना तुम्हाला मूळ कागदपत्र सोबत घेऊन जायचं आहे सुद्धा न्यायची आहे ओके विद्यार्थी मित्रांनो ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर विद्यार्थी मित्रांची परीक्षेची परीक्षा कोठे होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो जे काही एस आर पी एफ गट क्रमांक सहा धुळे ओके सुरत बायपास हायवे धुळ्यामध्ये ही एक्झाम होणार आहे विद्यार्थी मित्रांनो सिकरी रोडला त्याच्यामध्ये परीक्षेचं जे काही के केंद्र आणि जे काही दिनांक आणि वेळ तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो एस एम एस किंवा तुम्हाला कॉल करून सांगितलं जाईल असं यांनी सांगितलेलं आहे काही अडचण असेल तर त्यांच्या वेबसाईटला तुम्ही भेट देऊ शकता ओके आणि विद्यार्थी मित्रांनो त्यांचा जो काय ॲड्रेस आहे म्हणजे पोस्टानं पाठवायचा असेल तर ॲड्रेस इथं दिलेला आहे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक धुळेचा टोटल या ॲड्रेसवरती तुम्हाला काय करायचं पोस्टानं अर्ज पाठवायचा आहे काही तुम्हाला जर शंका वगैरे असतील तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो आपला जो का टेलिग्राम चॅनल आहे किंवा माझा जो डि दि, ज्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून माहिती घेऊ शकता ओके विद्यार्थी मित्रांनो कोणतं तुम्हाला फॉर्म भरायला येत नसेल तर मला कॉन्टॅक्ट करा तुमचा फॉर्म भरून दिला जाईल ओके धन्यवाद व्हिडिओ आवडला तर विद्यार्थी मित्रांनो लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांप्रमाणे हा व्हिडिओ शेअर करा आणि विद्यार्थी मित्रांनो फॉर्म कसा भरायचा याच्यावर सुद्धा आपण व्हिडिओ आणणार आहे त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ओके जय हिंद जय महाराष्ट्र